मुळात 138 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय. सहकार नगर भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर पुण्यामधली महत्वाची बातमी, पुण्यामधील सहकार नगर भागात पोलिसांनी 138 कोटींचं सोनं जप्त केलेलं आहे. तर या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे. अरुण, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे, ही नेमकी कारवाई कुठे आणि कशी करण्यात आली आहे? एक दोन तीन गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की हे सोनं किंवा सोन्या चांदीचे दागिने हे एका ट्रान्सपोर्ट व्हॅनमधूनच आले होते. निवडणुकीच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये एक संशयित गाडी जात असल्याचं पोलिसांना आढळून आलं आणि त्यांनी ती गाडी ज्यावेळेस उघडली त्यावेळी ह्या सोन्या चांदीचे दागिने त्यामध्ये आढळून आले. हे सोन्या चांदीचे दागिने हे सराफा व्यापाऱ्याचे असल्याचं कळतंय आणि ते पूर्णपणे कायदेशीर ट्रान्सपोर्ट त्याचं होत होतं अशी देखील प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे हे सोनं जप्त केलं असं म्हणता येणार नाही, तर पोलिसांनी केवळ आता ताब्यात घेतलंय आणि त्याविषयीची माहिती चौकशी सुरू आहे. ती ज्या कुणाची असेल त्यांनी संबंधित पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाऊन त्यांच्या शंकांचं निरसन केल्यानंतर अर्थातच ही हा जो माल आहे किंवा हे जे सोने चांदीचे दागिने आहेत ते त्यांना परत देखील केले जातील. मात्र एकूण 138 कोटी रुपये किमतीचं असलेलं हे दागिने किंवा हे अलंकार एकाच वेळी जप्त करण्यात आले, हस्तगत करण्यात आल्यामुळे हे जे काही दागिने ताब्यात घेण्यात आलेले आहेत ते एका सराफाचे असल्याचं समोर आलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.